नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ओरिगामीबद्दल थोडी माहिती देणार आहे. ओरिगामी ही जपानी कागद घडी घालण्याची कला आहे. ओरी या शब्दाचा अर्थ घडी घालणे आणि गामी म्हणजे कागद. अशा प्रकारे या कलेचं नाव ओरिगामी पडले आहे. ओरिगामी हे टीचिंग टूल म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो आणि ओरिगामी हे ॲनालिटिकल टूल म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. तर ओरिगामीचा वापर टीचिंग टूल म्हणून कसा करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया कोलांटी उडी मारणाऱ्या खेळण्याचं. हे कोलांटी मारणारं खेळणं जे आहे त्याचं प्रिन्सिपल जे आहे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर जड वस्तू ही खालच्या बाजूला जाते आणि हलकी बाजू वरती राहते. त्यासाठी जेव्हा आपण एक टम्बलिंग टॉय किंवा कोलांटीवाला बनवणार आहोत तेव्हा आपल्याला कागदाची अर्धी बाजू ही जड करायची आहे आणि अर्धी बाजू हलकी ठेवायची आहे. म्हणून आपण ओरिगामीमध्ये नेहमी आपण सुरुवात चौकोनी कागदातून करतो. ह्या चौकोनी कागदाला मध्यातून घडी घालून आपण कागदाचे दोन भाग करून घेतले आहे आणि हा अर्धा भाग आपण जड करणार आहोत आणि अर्धा भाग आपण हलका ठेवणार आहोत. आता हा भाग जड करण्यासाठी आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम अप्लाय होण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर ह्या चौकोनाची दोन टोकं ही मध्यबिंदूपर्यंत आणणार आहोत. नंतर पुन्हा हे टोक अशा पद्धतीने घडी करून आपण ही अर्धी बाजू अजून जड केली. अजून थोडीशी जड करण्यासाठी आपण अजून एक घडी घालू जेणेकरून कागदाची ही बाजू ही बऱ्यापैकी जड झाली आहे आणि इथे आपण एकही घडी घातली नाही त्यामुळे ही बाजू हलकी राहिली आहे. आता आपल्याला ह्या उरलेल्या अर्ध्या भागावर काम करायचे आहे. कोलांटीवाल्याला आकार देण्यासाठी आता आपण ही बाजू हलकीच ठेवून फक्त उभ्या घड्या घालणार आहोत अशा पद्धतीने. ह्या उभ्या घड्या घातल्यानंतर या खेळण्याला आकार तर मिळाला पण तरीसुद्धा अजून हे खेळणं कोलांटी मारत नाही आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, तर ह्या हलक्या बाजूला थोडासा कोन देणार आहोत. हा कोन मिळण्यासाठी ही जी टोकं आहेत दोन्ही बाजूची ती टोकं आपण आत्ता उभ्या घातलेल्या घडीपर्यंत घडी करणार आहोत. ह्या उभ्या घड्यांपर्यंत त्रिकोण जुळवून आपण हे दोन त्रिकोण घडी करून घेतले आणि पुन्हा ह्या उभ्या घड्या जागेवर आणल्या आणि बस. हे बघा, तुमचं कोलांटी मारणारा खेळणं तयार झालेलं आहे. ह्यामध्ये काय झाले आहे की हा भाग जड झालेला आहे आणि हा भाग हलका आहे. तुमच्या लक्षात आले ना ओरिगामीचा टीचिंग टूल म्हणून कसा वापर करू शकतो आपण? तर मग इथून पुढे सुद्धा शिकवण्यासाठी ओरिगामीचा टीचिंग टूल म्हणून आपण वापर करू शकतो. असे भरपूर टम्बलिंग टॉय बनवा आणि विज्ञानाचे नियमही शिका. आवडलं ना खेळणं? धन्यवाद.